आज जवळपास 7-8 वर्ष मी हे एक्सपिरियन्सेस करतोय, आणि की ही चूक जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला समजेल की ओके हे असं न करता असं केलं तर कदाचित बेनिफिट होऊ शकतं. जे खरं आणि जे ॲक्च्युअल बोललं पाहिजे ते आपण कधीच नाही बोलत. अशा इमोशनल गोष्टी आपण कधीच कोणाला सांगत नाही, बिकॉज आपला इगोमध्ये येतो की नाही यार ये नाही बताऊंगा. हॅलो पीपल, दिस इज तेजस हियर. आज इट्स अ ग्रेट डे, इट्स अ ग्रेट मॉर्निंग. आय फील हॅपी. फर्स्ट थिंग मी हे शेअर करीन सगळ्यांसोबत की आय फील हॅपी. मी खूप दिवस, खूप टाईम, खूप महिने, खूप विचार करून 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 फायनली ह्या पॉईंटवर आज आलो आहे की मी असा एक कॉन्टेंट प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा प्लॅन केला आहे की ज्यात मराठी ही माझी प्रायमरी लँग्वेज असेल. हिंदी इंग्लिश मिक्सअप कधी होईल त्यामध्ये तर आय डोंट नो, बट मोस्टली मराठी ही प्रायमरी लँग्वेज ठेवून मी असा कॉन्टेंट क्रिएट करायचा एक प्लॅन केला आहे की ज्यात ज्या गोष्टी मी शिकलो, मी एक्सपिरियन्स ज्या गोष्टी केल्या आजपर्यंत, मी ट्राय करणार आहे की ते त्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ प्लॅटफॉर्मने किंवा पोस्ट वट एवर जसं पण मला कॉन्टेंट मला आवडेल, मला इझी पडेल, मी कम्फर्टेबल असेल त्या तशा मीडियमने मी ट्राय करणार आहे माझ्या जेवढे पण सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत तिथनं पब्लिश करायचा. वाय? तर ह्याचं मेन रिझन आहे, एक म्हणजे मला स्वतःला पॉझिटिव्ह बनवण्यासाठी हे मला हेल्प करणार आहे, बिकॉज सोशल मीडियासारखा कुठचाच प्लॅटफॉर्म नाही जिथे तुम्ही ओपनली तुम्हाला जे मनापासून वाटतंय, मग सॅड फीलिंग असेल, हॅपी फीलिंग असेल, वॉट एवर युअर यू आर फीलिंग, तर दिस प्लॅटफॉर्म्स आर लाईक दी बेस्ट वे अँड अ बेस्ट आन्सर टू ऑल युअर क्वेश्चन्स असं मला रिसेंटली वाटायला लागलं आहे. कारण मी फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांशी बोलतो, बट काय असतं की आपण जे खरं आणि जे ॲक्च्युअल बोललं पाहिजे ते आपण कधीच नाही बोलत. आपण मेन पॉईंट सोडून आपण इतर सगळ्या गोष्टी शेअर करतो, बोलत असतो, बट आपण मेन जे पॉईंट्स असतात, म्हणजे उदाहरण म्हणून आपण आपली फायनान्शियल कंडिशन, आपण सध्या किती कमवतोय किंवा आपल्याकडे किती अमाऊंट सध्या आहे हे आपण कधीच शेअर नाही करत. सेकंडली आपण सॅड फील करतोय किंवा आपण कोणाला तरी मिस करतोय किंवा यु नो असे इमोशनल गोष्टी आपण कधीच कोणाला सांगत नाही, बिकॉज आपला इगोमध्ये येतो की नाही यार ये नाही बताऊंगा. तो असे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत, नंबर ऑफ इश्यूज आहेत, नंबर ऑफ गोष्टी आहेत ज्या मी एक्सपिरियन्स केल्या आहेत आणि कुठेतरी ट्राय केलं आहे आणि त्यामुळे आज इथपर्यंत बाहेर पडू शकलो आणि आज हा कॉन्टेंट ॲटलिस्ट बनवायचा यु नो एक थॉट आणू शकलो. किती करीन, खूप कॉन्टेंट बनवीन, आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट राईट नाऊ, बट आय जस्ट नो की आय एम एबल टू स्टार्ट. पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, उद्या काय होणार आहे, एक वर्ष नाही होणार आहे, आय डोंट नो, आय सिरियसली डोंट नो. आणि मी लिटरली विचार करायचा बंद केला आहे सगळ्या गोष्टींचा, बिकॉज लॉकडाऊन किंवा कोरोना पॅन्डेमिक हे होणार आहे हे कोणीही विचार केला नव्हता किंवा कोणालाही स्वप्नात, अगदी आपण म्हणतो ना की वर्स्ट नाईटमेअर कोणाला नसेल झालेला हा की असं काहीतरी होणार आहे, बट आपण ते फेस करतोय फायनली. म्हणजे लॉकडाऊन होणार ही हा कॉन्सेप्ट आपण ऐकत होतो आणि आज आपण ऑलरेडी 3 महिने त्यात आहोत, मोर दॅन 3 मंथ्स. मला लिटरली आय एम नॉट ऑल्सो काउंटिंग, कारण ते काउंट करून आणि यु नो डिप्रेशन येतं, सो आय एम नॉट काउंटिंग द डेज. सो या आणि सध्या तरी एवढं काय थॉटफुल असं नाही आहे, सध्या थॉट्स खूप येत आहेत डोक्यात असं काय नाही आहे. आय एम जस्ट ट्राईंग की जे वाटेल, जे एक्सपिरियन्सेस मला बोलता बोलता मी कनेक्ट होईन कुठेतरी, यु नो जे मी आधी फेस केलेलं आहे, आधीचे माझे एक्सपिरियन्सेस, माय पास्ट वर्क, माय पास्ट बिझनेस, माय पास्ट वॉट एवर, माय फायनान्शियल कंडिशन्स, वॉट एवर, माय मला जे आज फ्री वाटणार आहे, फ्रीली मी बोलू शकणार आहे, मी कम्फर्टेबल ज्या गोष्टीत असेल ते मी नक्कीच बोलणार आहे. आणि सेकंडली माझा एक हा मेसेज आहे सगळ्या लोकांना, जो पण हा व्हिडिओ बघतील, 5 लोकं बघून देत, 50 लोकं बघून देत, आय डोंट केअर, पण जे पण लोकं बघतील तुम्हाला आवडेल बघा. मी म्हणत नाही की हा व्हिडिओ तुम्हाला यु नो लाईफमधले लेसन्स देईल, पण कुठेतरी तुम्हाला माझ्या चुकांमुळे एक समजेल की ही चूक जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला समजेल की ओके हे असं न करता असं केलं तर कदाचित बेनिफिट होऊ शकेल. सो मे बी नॉट, आय डोंट नो,
बट स्पेशली हा मेसेज अशा लोकांसाठी आहे की ज्यांना नाही आवडणार आहे, की जे म्हणणार आहे की यार हा काय करतोय किंवा काय झालंय याला, नेहमी काहीतरी नवीन घेऊन येतो बट हे काय आहे. जर असा कोणाला विअर्ड थॉट्स असतील, खराब थॉट असेल, जस्ट फक युअर सेल्फ. स्ट्रेट फॉरवर्ड आयम टेलिंग टू यू, सीधी बात, स्ट्रेट फेस टू फेस, जस्ट फक युअर सेल्फ. तुम्हाला ऐकायचं असेल ऐका, नाही ऐकायचं असेल गेट लॉस्ट. पण हे मी अशा लोकांसाठी करतो आहे की जे माझ्यासारखे या फेजेसमध्ये असतात, आणि माझ्यासारखे जी लोकं यु नो आय ऑलवेज ट्रीटेड एव्हरी वन, माय फ्रेंड्स, जे पण माझे कोण ओळखीचे नवीन लोकं झाले, आय ट्रीटेड देम ॲज गुड फ्रेंड्स. मला नेहमी एक चांगलं रिलेशनशिप सगळ्यांसोबत करायला आवडलं, बिकॉज मी एक चांगलं फ्रेंड मला बनायला खूप आवडतं, आणि ते चांगलं आहे, इट्स पॉझिटिव्ह. पण सगळी लोकं अशी नसतात हे मला फायनली कळलं आहे. आज जवळपास 7-8 वर्ष मी हे एक्सपिरियन्सेस करतो आहे, आणि 7-8 इयर्सचे माझे एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे आय डोंट नो की मोठे कोण जे आहेत त्यांना याचा एजने म्हणतो आहे की वॉट एवर, लाईक मोर देन लेवल अप आहेत माझ्यापेक्षा, त्यांना याचा उपयोग होईल की नाही मला माहीत नाही. बट एवढं शॉर आहे की ज्या गोष्टी मी 21-22 वर्षांचा असताना किंवा 24 वर्षांचा असताना ज्या मी चुका केल्या किंवा जे एक्सपिरियन्सेस घेतले, त्यामुळे मे बी की जी मुलं जे माझ्यापेक्षा लहान असतील, जे यूथ आहे, त्यांच्यासाठी हे स्पेसिफिकली आहे की तुम्ही ह्या चुका करू नका, बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट आउट ऑफ इट. सो देखते हळूहळू जसं 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 मी हा कॉन्टेंट बनवत जाईन, पोस्ट करत राहीन, जसं तुम्हाला आवडतं नक्की कमेंट्स करून मला सांगा. यु नो ती एक पॉझिटिव्हिटी असेल, आणि निगेटिव्ह कमेंट्स नाही, मी घाबरत नाही, त्याही करायचे असतील तर करा, बिकॉज त्याने मी नक्कीच शिकेन नवीन काहीतरी, आणि मला नवीन काहीतरी गोष्ट शिकायला मिळेल किंवा मला सुधारायला मिळेल. सो बिंदास, व्हॉट एवर इट इज, जस्ट गिव इट युअर ब्लो गाईज, गिव इट युअर ब्लो, लेट सी. राईट नाव एवढंच सांगतो, इथेच थांबतो, आणि आय जस्ट विश एव्हरी वन टू बी हॅपी, टू बी ब्लेस्ड, टू बी पॉझिटिव्ह, टू बी एनर्जेटिक, अँड लव यू ऑल. I just love you all, brothers and sisters. Je koni asel maji friends, I love you all. Thank you.